मित्रांनो, मी सुनील दादाकडे भेटायला आलो. सुनील दादाची पहिलीच भेट झाली. भेट झाल्या झाल्या आम्ही एक गाडी मध्ये येऊन एक सेकंड पण झाला नाही तेवढ्यात सुनील भाऊच्या आईचा कॉल आला. मित्रांनो, प्रत्येक ड्रायव्हरला विनंती आहे, आईने जन्म दिला म्हणून तुम्ही आज ड्रायव्हर झालात, स्वतःचा बिझनेस चालू केला, स्वतःच्या पायावर तुम्ही उभं टाकलात. मित्रांनो, आज तुमचा परिवार सगळा कुटुंब तुम्ही चालवण्याचं काम तुमच्या जीवावर करताय, स्वतःच्या पायावर करताय. मित्रांनो, सुनील दादाकडे आल्याच्या नंतर आईचा कॉल आला. आईचा कॉल उचलला दादांनी. एक मिनिट थांबा दादा, आईचा कॉल आला. पहिले मला आईचा कॉल घेतला पाहिजे म्हणून आईचा कॉल उचलला सुनील भाऊनी माझ्या. कॉल उचलले उचलले आईनं टिकट, लगेच तोंडात आईचा शब्द निघाला, सुनील बाळा तू जेवलास का नाही, गाडी खाली झाली की नाही बाळा, कुठं आहेस तू. बघा मित्रांनो, फक्त आईच असते की कॉल उचलल्याच्या नंतर सुरुवातीला फक्त विचारणारी एक आई असते आपली की बाळा तू जेवलास का नाही. तर हवा चालू होती मित्रांनो, दरवाजामध्ये सुनील भाऊ बसले होते, तर हव्याचा आवाज आल्यामुळे आईला थोडस वेगळं वाटलं. आई लगेच दुसरा प्रश्न आईने टाकला. आई म्हणली बाळा तुझ्या आवाजात बदल दिसतोय, सर्दी झाली की काय, गार पाणी पिऊ नको, स्वतःला काळजी घेत जा बाळा, चार पैसे कमी पडू दे, पण तू सुखी आहेस तर आम्ही सुखी आहे बाळा, एवढा शब्द कळली. बघा मित्रांनो, प्रत्येक ड्रायव्हर भावापर्यंत आयडिया शेअर झाला पाहिजे की ड्रायव्हर भावाची सर्वात अगोदर फक्त आईच असते की ते काळजी करत असते. खरं आहे का मित्रांनो? ओनली ड्रायव्हर जय महाराज.